side. नमस्कार विद्यार्थी हो बारावी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण पुनरचित अभ्यासक्रमानुसार बारावी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक चार मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत त्याचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत आज आपण व्हिडिओ क्रमांक सतरा अभ्यासत असताना पाठीमागील जवळजवळ चार व्हिडिओमध्ये आपण मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रियेमधील विशेषतः वेगवेगळे व्यवसाय अभ्यासलेले आहेत त्यामध्ये शिकार करणे फळे गोळा करणे कंदमुळे गोळा करणे लाकूडतोड मासेमारी पशुपालन इत्यादी व्यवसायाचा पण एक ते पाच व्यवसाय या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत तर आज आपण या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक सतरामध्ये उपघटक खाणकाम व्यवसायाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत आता बघा खाणकाम म्हणजे काय खाणकाम व्यवसायाचा अभ्यास करत असताना प्रथमतः आपणास खाणकाम याची संकल्पना किंवा व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे खाणकाम म्हणजे तरी काय तर पहा भूगर्भातील खनिजे उत्खनन करून बाहेर काढण्याच्या व्यवसायास खाणकाम असे म्हणतात जे भूगर्भामध्ये भू म्हणजे जमीन गर्भ म्हणजे त्याच्या विशिष्ट खोलीमध्ये आढळणारी जी काही खनिजे जे आहेत ती उत्खनन करून बाहेर काढण्याची जी क्रिया चालली जाते त्या व्यवसायास आपण काय म्हणतो खाणकाम व्यवसाय आता त्याचा फायदा जर आपण लक्षात घेतलं किंवा त्याचे उपयोग प्राचीन काळापासून मानवाकडून खनिजांचा विविध कारणासाठी उपयोग होत आलेला आहे म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ज्यावेळेस खनिजाचं उत्खनन सुरुवात झाली तेव्हापासून वेगवेगळ्या कारणासाठी मानव हा खनिजाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करत आलेला पाहावयास मिळतो आता त्याच्यामध्ये मानवाच्या कालखंडानुसार किंवा वापरात येणाऱ्या खनिजानुसार त्याला वेगवेगळे टप्पे किंवा वेगळी नावं दिले आहेत आता इथं दिले बघा मानवाचे सांस्कृतिक विकासाचे टप्पे म्हणजे खऱ्या अर्थानं मानवाचा विकास हा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये झालेला आहे आणि त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचं खनिज मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जात होतं त्यानुसार या ठिकाणी या मानवाच्या सांस्कृतिक युगाला नावं दिले आहेत उदाहरण दिले बघा पहिलं काश्ययुग दुसरं तांब्रयुग म्हणजे तांब्याचं युग, युग, युग होतं ते त्यानंतर लोहयुग म्हणजे त्या कालांतराने लोहाला फार मोठी मागणी येऊ लागली आणि त्यानंतरचं चौथं जे आहे ते अणुयुग म्हणजे अणुयुगाचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो इत्यादी या ठिकाणी मानवाच्या सांस्कृतिक विकासाचे टप्पे याच्यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर खाणकाम व्यवसाय जर आपण लक्षात घेतला तर काळाच्या ओघात तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञानामुळे म्हणजे जसजसा कालखंड बदलत गेला तसतसं पूर्वीच्या काळी खाणीतून खनिजे काढण्यासाठी मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जायचा परंतु आजच्या आधुनिक आणि तांत्रिक तंत्रज्ञान आणि युगा यांत्रिक युगामुळं त्या ठिकाणी मानवी श्रमाशिवाय यंत्राच्या मदतीनं मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जातं खाणीतून सहजरित्या मौल्यवान अशी खनिजे बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी केलं जातं म्हणून खाणकाम व्यवसायात काल काय झालेलं आहे प्रगती किंवा बदल होत गेलेले आपल्याला पाहायला मिळते आता खनिजही फक्त त्या ठिकाणी सखल किंवा भू विशिष्ट दुर्गम प्रदेशातूनच काढले जातात असंही काही नाही तर बरेचसे काही खनिज जे आहेत मौल्यवान अशी खनिजे विशेषतः समुद्र तळावर किंवा समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये सुद्धा इथं दिले बघा मानवाकडून महासागर तळावरून खनिज तेल व वा नैसर्गिक वायूचे हे उत्पादन होऊ लागले पण जशी मानवाची उत्क्रांती होत गेली तसं जसं तंत्रज्ञानामध्ये विकास होत गेला आणि यंत्राच्या आधुनिक सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या त्या यंत्राच्या मदतीनं काय होऊ लागलं तर महासागराच्या तळभागामधून मौल्यवनाशी अशी खनिज तेल असेल पेट्रोल डिझेल केरोशिन किंवा नैसर्गिक वायूसुद्धा त्या ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ लागलं आता या ठिकाणी खनिजाच्या वितरणावर खाणकाम व्यवसायाचाही विकास अवलंबून आहे म्हणजे ज्या प्रदेशामध्ये खनिजाच्या साठ्या जे, जे विशिष्ट अशा खनिजाचे साठे उपलब्ध आहेत त्याच प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसाय वाढेस लागलेला आपल्याला पाहायलाच मिळतो खनिज संपन्न प्रदेशात खाणकाम व्यवसाय अनुकूल घटकावर अवलंबून असतात आता आपण पुढे चार्टच्या माध्यमातून अभ्यास करणारच आहोत आणि या उलटीत सांगितलेलं की अक्षांशाचा खाणकाम व्यवसायावर कोणताही परिणाम होत नाही जसे की मानवाचा मानवी व्यवसाय जी आहे शेती असेल किंवा कुठलेही व्यवसाय जे आहेत खाणकाम वगळता इतर व्यवसाय जर आपण लक्षात घेतले तर अक्षांशानुसार त्या ठिकाणी त्याच्या वितरणावर परिणाम आढळतो उदाहरणार्थ विषयवृत्तावर शून्य अंश आहे आणि जसजसं विषुववृत्तापासून दूर जावं तस तसं आपल्याला त्याचं वितरण जास्त प्रमाणामध्ये आढळतात <coughs> आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये जर पाहिलं तर अतिशय विरळ प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस मिळतं तसं या ठिकाणी खाणकाम व्यवसायावर कोणताही या अक्षांशाचा परिणाम होत नसल्याचं आढळून येतं आता बघा आता खाणकाम व्यवसायावर परिणाम करणारे घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत खनिजसंपन्न प्रदेशातही खाणकाम व्यवसाय काही हे खाणकाम व्यवसायावर काही मर्यादा येतात म्हणजे जरी का त्या ठिकाणी विशिष्ट प्रदेशामध्ये काही कमी खोलीवर सुद्धा त्या ठिकाणी मौल्यवान अशा खनिजाचे साठे उपलब्ध असतात आणि अशा या खनिजसंपन्न प्रदेशातसुद्धा खाणकाम व्यवसायावर काय मर्यादा येतात ते आपण काही चार्टच्या माध्यमातून अभ्यासणार आहे आता कोणते घटक परिणाम करतात बघा पहिलं दिले बघा इथं फ्लोचार्ट दिलेलं आहे प्राथमिक आर्थिक व्यवसाय यातला आपला हा सहावा खाणकाम व्यवसाय दिलेला आहे यापूर्वी आपण पाच व्यवसाय पाहिलेले आहेत यातला हा सहावा व्यवसाय आहे खाणकाम व्यवसाय आता एक ते आठ या ठिकाणी परिणाम करणारे घटक आहेत प्रतिकूल हवामान आता बघा त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय जे आहेत विशेषतः प्रतिकूल भागामध्येच हे व्यवसाय वाढीस लागलेले ला आहेत पण तरीसुद्धा त्या ठिकाणी खाणीच्या आजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य पाहता आणि विशिष्ट सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे आणि या व्यवसायामुळे ठिकाणी या बेकार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्ती होत असल्यामुळं प्रतिकूल हवामान असूनसुद्धा त्या ठिकाणी खाणका व्यवसाय वाढीस लागलेला आहे त्याच पद्धतीनं हा दुसरा जो मुद्दा आहे बघा प्रदेशाची दुर्गमता खाणकाम व्यवसाय जे आहेत विशेषतः दुर्गम प्रदेशामध्येच वाढीस लागलेली आपल्याला आढळून येतात कारण त्याच पद्धतीनं भूगर्भामध्ये सापडणाऱ्या मौल्यवान खनिजाची संपत्ती जी आहे ती विशेषतः दुर्गम प्रदेशामध्येच त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते आणि अशा या खाणीच्या साठेच्या प्रदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी खाणकाम उत्खनन प्रक्रिया जी आहे ती चालू असल्याचं आढळून येतं त्याचबरोबर हा तिसरा मुद्दा प्रतिकूल भूगर्भ रचना आता वास्तुपाता भूगर्भ रचना जी आहे ती काही ठिकाणी अपवादात्मक अनुकूल असते परंतु बहुतांशी या खाणकाम व्यवसाय जे आहे प्रतु प्रतिकूल रचना असलेल्याच प्रदेशामध्ये आपल्याला खाणकाम व्यवसाय चालू करावा लागतो त्याला कुठल्याही प्रकारच्या पर्याय व्यवस्था असू शकत नाहीत हाही घटक त्या ठिकाणी त्या व्यवसायावर परिणाम करतो चौथा दिल्लेला बघा खनिजाचे मूल्य आजच्या बाजारपेठेमध्ये जर तुम्ही पाहिलं आजच्या आधुनिक युगामध्ये किंवा यांत्रिक युगामध्ये किंवा उद्योगधंद्याचं केंद्रीकरण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे लहान मोठे उद्योगधंदे जे आहेत या यंत उद्योगधंद्यामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची खनिजं वापरली जातात प्रक्रियाजन्य उद्योग जे आहेत विशेषतः त्याच्यावर प्रक्रिया करत असताना काही प्रमाणामध्ये आपल्याला खनिजाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो आणि त्याचं मूल्य कशा आहे लक्षात घ्या खनिजाचं मूल्य जर समजा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त असेल तर त्या ठिकाणी कितीही खोलीवर खनिजं सापडत असली तरीही त्या ठिकाणी त्याचं उत्खनन केलं जातं त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे दिला बघा खनिजाची खोली आता सांगितलं की खनिजाचं मूल्य जर जास्त असेल तर खोली जास्त असली तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या खनिजाचं उत्खनन केलं जातं परंतु त्याचा दर किंवा आजचं बाजारातलं मूल्य जर कमी असेल तर जास्त खोलीवरचे खनिजे जा त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये काढले जात नाहीत हाही त्या ठिकाणी खाणकाम व्यवसायाचा परिणाम करणारा घटक सांगता येईल त्याचबरोबर सहावा मुद्दा आहे भांडवलाची उपलब्धता लक्षात घ्या खाणकाम व्यवसायामध्ये उद्योजकाला भांडवलही मोठ्या प्रमाणामध्ये खेळतं भांडवल असावं लागतं कारण अगदी खनिजाच्या उत्खननापासून उत्पादित खनिजे निर्यात करण्यापर्यंत अनेक प्रकारची कामं जी आहेत हे काम, काम करण्यासाठी या खाणकाम व्यवसायामध्ये भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज लागते तसंच सातवा आहे आधुनिक तंत्रज्ञान एक लक्षात घ्या पूर्वीच्या काळे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खाणकाम व्यवसायामध्ये फारसं तंत्रज्ञान आलेलं नव्हतं आधुनिक पद्धती अवलंबल्या जात नव्हत्या फक्त आणि फक्त मनुष्यबळाचाच जास्तीत जास्त पुरेपूर वापर करून खाणीतून खनिजे बाहेर काढण्याची क्रिया चालत होती परंतु आज या ठिकाणी मनुष्यबळाशिवाय यंत्राच्या साह्यानं आपल्याला कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त खनिज उत्खनन कसं करता येईल याकडे त्या ठिकाणी आज पाहिलं जातं म्हणून या खणकाम व्यवसायावर परिणाम करणारा घटक हा आधुनिक तंत्रज्ञान ही तितकाच महत्त्वाचा आहे आणि शेवटचं बघा आठवं कुशल मजूर पुरवठा एक लक्षात घ्या एखाद्या वेळी शेतीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अकुशल मजूर असले तर चालतील परंतु खाणी खाणकामामध्ये काम करत असताना तंत्रज्ञाची गरज असते आता याच्यामध्ये दोन प्रकारचे मजूर पुरवठा उपलब्ध असणं गर गरजेचं आहे कुशल आणि अकुशल कुशल म्हणजे कसे की तंत्रज्ञ म्हणजे त्यांना तंत्राचं ज्ञान असणारे जे लोक आहेत अशा तंत्रज्ञाची गरज या ठिकाणी आपल्याला या खाणकाम व्यवसायामध्ये असते आणि अकुशल म्हणजे श्रमिक वजन वाहू शकणारे की विशिष्ट भागामध्ये खाणीतून खनिज बाहेर काढली की त्या प्रक्रिया करणाऱ्या भागापर्यंत त्या ठिकाणी वाहून नेलं पाहिजे अशा दोन्ही प्रकारच्या श्रमिकांची गरज आपल्याला या खाणकाम व्यवसायामध्ये पाहायस मिळते आता याशिवाय आपणास काही परिणाम करणारे घटकही यामध्ये पाहिजेत आता खाणकाम व्यवसायावर परिणाम करणारे घटक जर लक्षात घेतले तर सध्या बदलतं तंत्रज्ञान आणि यांत्रिक यांत्रिकीकरणामुळे म्हणजे सगळं खाणकाम व्यवसाय जे आहे पूर्णपणे नवीन अद्ययावत असं तंत्रज्ञान अवगत आले झालेलं आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मानवी श्रमाशिवाय जसे की त्या ठिकाणी प्रक्रिया करत असताना किंवा खाणीतून खणिजे जे काढत असतानासुद्धा वेगवेगळ्या वेग यंत्राचाही वापर त्या ठिकाणी या व्यवसायामध्ये केला जातो आणि वरील सर्व घटकांचा कमी अधिक प्रमाणामध्ये जरी प्रभाव होत असला तरी कालनुक्रमे या व्यवसायाचा अधिक विकास होऊ लागलेला आहे वर जरी आपण एक ते आठ परिणाम करणारे घटक किंवा मुद्दे जर पाहिले त्याचा काही प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिणाम होतो तर आता सध्याच्या स्थितीमध्ये बरेचसे दुर्गम प्रदेश जरी असले तरी त्या खाणीच्या किंवा विशिष्ट मौल्यवान अशी खनिजे जे आहेत आता उदाहरणार्थ आपण ऑस्ट्रेलियामध्ये जर घेतलं तर हिऱ्याच्या खाणी आहेत पण अशा मौल्यवान म्हणजे वजनानं हलक्या परंतु मौल्यवान अशा खनिजाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करण्याचं ही या ठिकाणी केलं जातं दुसरं दिलं बघा खनिजाची उपलब्धता ज्या ज्या प्रदेशात आहे त्या त्या प्रदेशात खाणकाम व्यवसाय वाढीस लागतो म्हणजे खनिजाची उपलब्धता महत्त्वाची आहे जे तो उपलब्ध असेल त्याच प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसाय वाढीस लागलेला आपल्याला पावस मिळतो नंतर दिल्या बघा परिणाम करणारा घटक खाणकाम व्यवसाय व खनिजावर आधारित उद्योगधंदे त्या प्रदेशातील वाहतुकीच्या विकासावर अवलंबून आहे आता खाणकाम व्यवसाय म्हटलं की त्या ठिकाणी वाहतूक ही आलीच तर ज्या ज्या प्रदेशामध्ये पक्क्या रस्त्याच्या सुविधा उपलब्ध आहेत त्या त्या प्रदेशामध्ये विशेषतः खाणकाम व्यवसाय कमी कालावधीमध्ये वाढेस लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या वाहतुकीचा विकास आणि खनिजे या दोहोचाही या ठिकाणी आपल्या देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होत असल्याचं आढळून येतं म्हणजे ज्या भागामध्ये खनिज संपन्न प्रदेश आहे त्या भागामध्ये वाहतुकीचाही विकास होतो आणि साहजिकच अनेक छोट्या मोठ्या उद्योगधंद्याचाही विकास होतो आणि साहजिकच त्याला अनुसरून त्या प्रदेशाचा सुरुवातीला त्या प्रदेशाचा आर्थिक प्रदेशा विकास होतो नंतर त्या भागाचा आर्थिक विकास होतो आणि साहजिकच त्या देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते हाही आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल त्यामुळेच औद्योगिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या देश विकसित होत चाललेले आहेत म्हणजे वरीलप्रमाणे आपण सर्व घटक जर परिणाम करणारे पाहत असलो तरी याचा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर कुठल्याही राष्ट्रामध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकास जर व्हायचा हो असेल तर त्या प्रदेशामध्ये खऱ्या अर्थानं वाहतुकीबरोबरच त्या ठिकाणी खाणका व्यवसायाचा विकास होणे फार निगडीचे आणि गरजेचे आहे आता पहा फाण पान नंबर तुम्ही बत्तीस काढायचा आहे पाठ्यपुस्तकामध्ये पाण नंबर बत्तीसवर तुम्हाला काय केलेलं आहे आकृती चार पॉईंट एक दिलेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी या व्हिडिओ क्रमांक सतरामध्ये खाणकाम व्यवसाय निवडलेला आहे या खाणकाम व्यवसायावर आधारित आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये बघा पान नंबर छत्तीस आणि सदोतीसवर एक ते चार प्रश्न दिलेत बघा खाणकाम व्यवसाय दिलेला आहे आकृती क्रमांक चार पॉईंट एक नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असं दिले बघा पा। पॉइनंबर छत्तीसवर तुम्हाला पहिला प्रश्न दिले बघा खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे आता एक लक्षात घ्या हा प्रश्न आपण अभ्यासात असताना स्वतंत्र नकाशात घेऊया हे पहा तर नकाशाचे वाचन करत असताना खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तर अगोदर प्रश्न वाचायचा मग नंतर आपण त्या ठिकाणी नकाशामध्ये प्रश्नामध्ये दिलेलं खाणकाम व्यवसाय आता ही सूची पाहायची सूचीमध्ये काय दिलेलं आहे खाणकाम व्यवसायासाठी खाणकाम व्यवसायासाठी बाबा शेतीसाठी हिरवाय पशुपालन तपकिरी रंग आहे मासेमारी निळा रंग खाणकामाला काय केलेले स्टार काढलेले तर आपल्याला हे खाणकाम व्यवसायाचे स्टार काढलेले आहे हे लक्षात घ्यायचं उत्तर अमेरिकेचे मुख्यतः कोणत्या भागात आहे यासाठी आपल्याला उत्तर अमेरिका कुठंही पाहावं लागेल हा उत्तर अमेरिका तर इथं जर आपण पाहिलं तर बघा आणि जिथं संख्यात्मकरित्या जास्त स्टार आहेत त्याच प्रदेशामध्ये खानकाम व्यवसाय जो आहे सर्वाधिक वाढीस लागलेला आहे आपल्याला सांगता येईल आता उदाहरण जर घेतलं तर संयुक्त संस्थांच्या पश्चिमेला तीन स्टार आहेत दक्षिणेला तीन स्टार आहेत मध्यवर्ती तीन स्टार आहेत आणि संयुक्त संस्थांच्या पूर्वेला सहा स्टार दाखवलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे विरळ स्वरूपामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला इथं खाणकाम व्यवसाय वाढेस लागले आढळतात परंतु संयुक्त संस्थांच्या उत्तरेला म्हणजे संयुक्त संस्थाने कॅनडाच्या मध्यवर्ती किंवा आपण थोडक्यात म्हणूया उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये इथं बघा एक दोन चार लाईन आहे तीन तीनचे चार तृकुं बारा तेरा चौदा चौदा चावद स्टार आहेत म्हणजे उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये इथं मी मुद्दाम लाल हायलाईट केलेलं आहे म्हणजे हा जो उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग जो आहे तो खाणकाम व्यवसायासाठी अग्रेसर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल आता दुसरं बघा दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आहे बघा आपण पहिल्या प्रश्नामध्ये उत्तर अमेरिकेचा खाणकाम व्यवसाय कुठल्या प्रदेशात केंद्रित झालेला हे विचारलं होतं आता याच्यामध्ये दक्षिण अमेरिका आहे हा दक्षिण अमेरिका येतं दिला दक्षिण अमेरिका कोणत्या किनारपट्टीवर खाणका व्यवसाय केंद्रित झालेला आहे आता एक लक्षात घ्या हा दक्षिण अमेरिका जे आहे आता दोन किनारपट्टीचे प्रदेश आहेत एक पूर्व किनारपट्टीचे किनार प्रदेश दुसरं पश्चिम किनारपट्टीचे प्रदेश आता पूर्व किनारपट्टीला जर तुम्ही पाहिलं इथं तीन आहेत इथं चार आहेत आणि इकडं काहीच नाही किंवा इकडं अजिबात दिसत नाही परंतु याच्या तुलनेनं पश्चिम किनारपट्टी जर पाहिली तुम्ही इथं तीन स्टार आहेत इथं तीन स्टार आहेत इथं चार स्टार आहेत इथं दोन आहेत म्हणजे चार दोन सहा तीन सहा दोन सहा तीन नऊ चार तेरा म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये का असे ना परंतु पूर्व किनारपट्टीच्या तुलनेनं पश्चिम किनारपट्टीचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला हा खाणकाम व्यवसाय जास्त वाढीस लागलेला दिसून होतो हे उत्तर कसं लिहायचं बघा दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या कोणत्या म्हटलेला त्या ठिकाणी फक्त पश्चिम मूल्य करायचं दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आहे म्हणजे आपल्याला हा असा प्रश्न खाली घेतो तो फक्त कोणत्या म्हटलेल्या तिथं उत्तर घालायचं आहे आणि अशा पद्धतीनं प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आता तिसरा प्रश्न दिला बघा इतर सर्व प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षरताशी निगडीत वाटतो का आता इतर सर्व प्राथमिक व्यवसाय म्हणजे कुठले ते आपण एक ते पाच व्यवसाय जे पाहिले उदाहरणार्थ शिकार करणे फळे गोळा करणे कंदमुळे गोळा करणे लाकूडतोड मासेमारी पशुपालन या व्यवसाया जर आपण विचारात घेतलं तर ते आता अक्षरताचा विचार करावा लागतो जसं की तर हा विषुवृत्त आहे जे जगाच्या मध्यातून गेलेलं मूळ विषुवृत्त जे आहे तर शून्य अंश आहे आणि जसजसं आपण विषुवृत्तापासून दूर जाऊ तस तसं त्या त्या प्रदेशात हवामानाचा परिणाम होतो म्हणजे अक्ष अगोदर अक्षवृताचा परिणाम होतो मग हवामानामध्ये त्यानुसार प्रजन्यमानामध्ये किंवा जमीन प्रकार म्हणजे अक्षरवृत्ताचा या ठिकाणी आपल्याला एक ते पाच व्यवसाय जे आहेत इथं दिलेला आहे बघा उदाहरणार्थ शेती पशुपालन मासेमारी आणि लाकूडतोड या सर्वावर अक्षरवृत्ताचा परिणाम होतो परंतु खाणकाम व्यवसायावर या ठिकाणी म्हणजे अक्षरताशी निगडीत वाटतो का नाही तर जमिनीच्या भूगर्भामध्ये आढळणारी खनिजे आहेत हे अक्षव्रतावर अवलंबून असतात तर प्राचीन काळामध्ये त्या ठिकाणी गाडली गेलेली जे काय वनस्पती असतील प्राणी असतील त्यांच्या अवशेष ज्या ज्या प्रदेशामध्ये गाडली गेलेले आहेत त्या त्या प्रदे त्या त्या प्रदेशावर त्या ठिकाणी ही खनिजे अवलंबून असतात त्यासाठी कुठल्या प्रकारच्या अक्षव्रताचा या व्यवसायावर परिणाम होत नाही त्याचं कारण सांगितलं बघा व्यवसायाचा संबंध अक्षवृत्ताशी किंवा हवामानाशी निगडीत नसून तर तो भूगर्भरचना म्हणजे कशी रचना आहे त्याची खडकाची निर्मिती कशीच झाली त्या प्रदेशामध्ये खडक कसे निर्माण झाले तो स्तरित खडक आहे का किंवा रूपांतरित खडक आहे का किंवा अग्निजन्य खडक आहे खडक कुठल्या प्रकारचा आहे का प्राणीजन्य खडक आहे वनस्पतीजन्य खडक आहे खडक प्रकार कुठला आहे या खडकावर त्या ठिकाणी त्या प्रदेशातील खनिजं अवलंबून असतात का म्हटलेलं आहे त्याची ही सगळी कारणं आहेत म्हणजे निगडीत नाही अक्षरताशी निगडीत नाही कारण का तर हे निगडीत वाटतो का तर नाही का म्हटले तर त्याचं कारण आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं आहे कारण त्या ठिकाणी मूळ या खाणकाम व्यवसायावर मूळ खडकच त्या ठिकाणी परिणाम करतात खडक प्रकार कुठला आहे या सर्व घटकांशी त्या ठिकाणी हा व्यवसाय निगडीत आहे तर तो कुठल्याही अक्षरताशी निगडीत नाही किंवा हवामानाशी हो निगडीत नाही हे आपल्याला उत्तर सांगतं आहे आणि शेवटचा प्रश्न दिला बघा पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला पान नंबर सदोतीसवर खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रिकीकरण पाहता तुम्ही त्यांच्या संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का परत एकदा प्रश्न बघा खाणकाम व्यवसायांचे जगातील केंद्रीकरण म्हणजे या संपूर्ण जगामधलं केंद्रीकरण जे आहे पाहता तुम्ही त्याचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का तर होय तर खाणकाम व्यवसायाचा जगातील कुठलाही केंद्रित झालेला जो देश असेल तर त्याचा त्या देशाच्या आर्थिक विकासाशी आपण लावू शकतो कारण ज्या ज्या देशामध्ये विपुल प्रमाणामध्ये संपत्ती उपलब्ध असते आणि त्या मदे त्या प्रदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा आर्थिक विकास होतो आर्थिक विकास झाला की ते सर्वांगीण विकास होण्यास मदत होते लक्षात घ्या इथं उत्तर दिले बा ज्या देशामध्ये विपुल प्रकारचे वैविध्यपूर्ण आणि खूप जास्त प्रमाणामध्ये खनिज संपत्ती उपलब्ध आहे असे काही देश जर आपण लक्षात घेतले तर ते आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत आणि बलाढ्य देश झालेले आपल्याला आढळून येतात आता उदाहरण दिले बघा इथं हायलाईट केलेले दोन त्रिकोण दाख दिलेले आहेत आता उदाहरणार्थ हा संयुक्त संस्था उत्तर अमेरिकेमधला संयुक्त संस्थानाने कॅनडाचा मध्यवर्ती भाग आहे इथं दिले बघा उत्तर अमेरिका संयुक्त संस्थान आणि कॅनडा हा मध्यवर्ती दोन्ही देशाच्या मध्यवर्तीचा जो प्रदेश आहे मग सांगितलं बघा जवळजवळ बारा तेरा स्टार त्या ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणजे इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला खनिज व्यवसाय जे आहे तो वाढीस लागलेला पाहायस मिळतो संयुक्त संस्थान आणि कॅनडा दुसरं उदाहरण काय दिलं आहे बघा याशिवाय इराण इराक सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात आता इथं जर तुम्ही पाहिलं तर विशेषतः हा भाग आहे सगळा म्हणजे युरेशियाच्या मध्यवर्ती भाग युरोप आणि आशियाच्या मध्यवर्ती असणारा इराण इराक सौदी अरेबिया आणि संयुक्त आर, अरब अमिरात हा तेल साठ्याचा सर्वाधिक जगातील सर्वात मोठा खनिज तेल साठ्याचा प्रदेश आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये जगभर या प्रदेशातील खनिज तेलाला फार मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मागणी असते त्यामुळेही या देशाचा सर्वाधिक आर्थिक विकास झालेला आपल्याला आढळून येतो या शिवाय भागात चीन आहे त्यानंतर जपान आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया याही देशांचा या ठिकाणी आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाल्याचा आपल्याला आढळून येतं तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पाठ पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक चारमधील मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया ज्या आहेत त्यामधील आपण हा खाणकाम व्यवसायाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि या खाणकाम व्यवसायामध्ये त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ भौगोलिक कारणा प्रश्न विचारला बघा भारतातील छोटा नागपूर पठारावर खानकाम व्यवसाय विकसित झाला आहे म्हणजे भारतामध्ये छोट्या नागपूर पठारावर भारतामध्ये भरपूर प्रदेश आहेत परंतु छोट्या नागपूर पठारावरच त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय काय का विकसित झाला त्याची आपल्याला याच्यामध्ये कारणं सांगायचे आहेत एक तीन चार कारणं सांगायची मुद्देवाजा दुसरा प्रश्न आहे बघा फरक सांगा आपण याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मासेमारी व्यवसाय पाहिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाणकाम व्यवसाय पाहिलेला आहे या दोन्ही व्यवसायात वे आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या सहाय्याने फरक स्पष्ट करा किंवा फरक सांगायचा आहे तेही तुम्ही त्या ते पाठ्यपुस्तकामधून पाहून किंवा या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि परत परत हा व्हिडिओ पाहायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळींनाही सांगायचं आहे की या ठिकाणी आपल्या विषयाशी निगडीत जे विद्यार्थी भूगोल विषय ठेवणारे जे आहेत किंवा ठेवलेले आहेत असे विद्यार्थी आपण पुढचा बघा सविस्तर उत्तर लिहामध्ये सुद्धा दोन प्रश्न या व्यवसायावर आधारित विचारले आहेत खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा लक्षात घ्या मग आपण सांगितलं होतं की, की अक्षांशावर किंवा हवामानावर अवलंबून असून तो नैसर्गिक उपलब्धतेवर खाणकाम व्यवसाय निसर्ग आता त्या ठिकाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये विशिष्ट प्रदेशामध्येच मौल्यवान अशी खनिजे त्या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणून उपलब्ध असतात परंतु त्याचं उत्खनन करणं तितकंच गरजेचं आहे म्हणून खाणकान व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो ते स्पष्ट आपण सांगायचं आहे किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या सहाय्याने आपण त्याची माहिती द्यायची आहे आणि दुसरा प्रश्न आहे सविस्तर उत्तरेसाठी प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा जसे की आता आपण खाणकान व्यवसायाची वैशिष्ट्य जर पाहिली तर ते विशिष्ट प्रदेशामध्ये आढळतात विशिष्ट भागामध्ये त्या व्यवसायाचा विकास झालेला आहे अशा पद्धतीनं आपण ते सोडवून घ्यायचं आहे तर सर्वांनी या ठिकाणी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही हा चॅनल जे आहे आपला भूगोल बारावी भूगोल यादव एस बी या चॅनलवर तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुम्हाला याच्या पुढे नव्याने आपल्या या विषयाशी निगडीत किंवा भूगल विषयाच्या कंटेंट नॉलेजसाठी तुम्हाला अद्ययावत असे त्या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेले वेळीवेळी सबस्क्राईब केल्यानंतर पाहाव्यास मिळतील असे दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर तुम्ही परत परत व्हिडिओ पाहायचे आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनासुद्धा त्या ठिकाणी या व्हिडिओ संदर्भात माहिती द्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने पाहिला त्याबद्दल तुमचा आभार मानतो धन्यवाद म्हणतो आणि असेच त्या ठिकाणी पुढील व्हिडिओलासुद्धा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद